आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत बालनाट्य स्पर्धेला प्रारंभ. अनेक संघांनी घेतला भाग, कला गुणांना मिळेल वाव. नगराध्यक्षा सौ अलका स्वामी यांचं मत. महाराष्ट्र शासन संस्कृती संचालनालयाच्या वतीनं इचलकरंजीत 15वी महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धा सुरू झाली आहे. श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात आज बालनाट्य स्पर्धेला प्रारंभ झाला. या अंतिम फेरीतील स्पर्धा आहेत. स्पर्धेचं उद्घाटन इचलकरंजीच्या नगराध्यक्षा ॲडव्होकेट सौ अलका स्वामी यांच्या हस्ते झालं. यावेळी SP मर्दा अध्यक्ष श्रीकांत पाठक व अन्य प्रमुख उपस्थित होते. सकाळी 11 वाजता झाडावाली झुबी हे नाटक लेखक डॉक्टर सतीश साळुंके यांचं सुरू झालं, तर दुपारी 1 वाजता मुंबई येथील रोटरी संस्कारधाम अकॅडमीचे सुनीता कुलकर्णी यांनी लिहिलेलं पोरका या नाट्य प्रयोगाला आरंभ झाला. तर दुपारी 3 वाजता अमरावतीचे लेखक अमोल जाधव यांच्या श्री नटराजन शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा संस्थेनं इस्कोट या प्रयोग सादर केला. तर संध्याकाळी 5 वाजता मैतर या प्रयोगानं धमाल उडवून दिली. हा प्रयोग लातूर येथील सौ सुशीलादेवी देशमुख निवासी मुकबधीर मुलींच्या विद्यालयानं सादर केला. इचलकरंजीत एक बालनाट्य स्पर्धेच्या निमित्तानं एक चांगली पर्वणी लाभली आहे. महानकर न्यूज साठी दत्तात्रय कदम. आज आपल्या इचलकरंजी शहरामध्ये अंतिम फेरी होते, त्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावरील सर्व सन्मान्य उपस्थित. आणि खरोखर आज आपल्या इचलकरंजीचं भाग्यच म्हणावं लागेल की आजचे जे पाटील साहेबांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना यश आलं आणि ही जी नाट्य स्पर्धा होती जी अंतिम फेरीची ती आपल्या इचलकरंजी शहरामध्ये होते आणि आपल्या सर्वांनाच याचा लाभ मिळतोय. अतिशय आजची भाग्याचा दिवस आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. आणि नाटक हे आपल्याला काही नवीन नाहीये, आपण लहानपणापासूनच आपल्याला ते परिचित आहे आणि सर्वजण सुद्धा आपण आवडीनं त्यामध्ये सहभाग तर घेतच असतो. अगदी बाल कलाकार सुद्धा यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं त्यांचं जे अभिनय आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने ते सादर करत असतात. पण आज